सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. रम्य सायंकाळचा उत्साह, सणईची सुरेल साथ, आपुलकीने भारलेलं वातावरण, अनेक वर्षांचा जपलेला गोडवा आणि वाचक हितसंचक यांच्या शुभेच्छांच्या वर्षावात तरुण भारतच्या सांगली आवृत्तीचा रौप्य महोत्सवी वर्धापन स्नेह मेळावा दणक्यात साजरा झाला. बापट बाल शिक्षण मंदिराच्या मैदानात अपूर्व उत्साहात झालेल्या कार्यक्रमात तरुण भारतचे समूह प्रमुख आणि मार्गदर्शक किरण ठाकूर यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. कुठल्याही वृत्तपत्राचा एवढा मोठा अंक निघालेला नाही आजपर्यंत. आमच्या सगळ्या आवृत्ती मिळून आम्ही 275 पानाचा रेकॉर्ड केलाय एक दिवस, पण एका आवृत्तीचं 116 पानं होणं हे कौतुकास्पद. त्याच्यासाठी मेहनत लागते आणि ती मेहनत ह्या आमच्या लोकांनी घेतली, त्याबद्दल सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. आणि त्यांनी वाचकांशी एवढं प्रेम निर्माण केलेलं आहे की त्या प्रेमापोटीच लोक इथे येतात. हा वर्धापन दिन करण्यामध्ये एक आमचा हेतू असतो की आम्ही दररोज तुमच्या घरी जातो, म्हणजे वर्तमानपत्रामधून आम्ही तुम्हाला भेटतो. तुम्ही एक दिवस तरी आमच्याकडे आहो. आमच्या लोकांना सगळे आनंद होतो. इथे असलेले वार्ताहर आहे, इथे असलेले एजंट आहे, लेखक भेटतात, बातमीदार सगळे भेटतात, आमचे हितचिंतक जाहिरातदार आहेत ते भेटतात, आणि एक आपला जिव्हाळा वाढतो. माझे वडील बाबूराव ठाकूर यांनी सांगलीमध्येच असताना, विलिंग्डन कॉलेजमध्ये शिकत असताना लोकमान्य टिळकांनी सांगितलं, गांधीजी सांगितलं की चळवळ घ्या म्हणून, चळवळीसाठी म्हणून भारत वैभव समाज नावाची संस्था स्थापन केली आणि त्याच्या वतीने तरुण भारत हे मासिक सुरू केलं 1919 जुलै महिन्यात. आणि ते मासिक 26-27 पर्यंत चाललं 1926-27. पण माझ्या वडिलांना अनेक वेळेला कारागृहात जावं लागलं, त्यामुळे तिथे खंड पडला. पण 1 ऑगस्ट 1928 पासून साप्ताहिक, स्वातंत्र्यकाळानंतर 48 पासून द्विसाप्ताहिक, आणि 66 साली 4 पानाचा छोटा अंक दैनिक असं त्याचं स्वरूप होतं. 1980 आम्ही अद्ययावत मशिनरी घेतली आणि मग बेळगाव सोडून पुढे जायचं, तर या ठिकाणी कोल्हापूरला पुढारी होता, या ठिकाणची काही वृत्तपत्र होती, नंतरच्या काळात केसरी सकाळ झाला, केसरी झाला. मग इथे येऊन कॉम्पिटिशन करायच्या अगोदर आम्ही म्हटलं सिंधुदुर्ग जिल्हा आहे, रत्नागिरीतला अर्धा भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिरलो, तिथे आम्हाला चांगलं स्थान मिळालं. पहिल्या दिवसापासूनच आम्ही 1 नंबरला गेलो. गोव्यामध्ये तिथे 4-5 वर्षामध्ये गोमंतकला मागे टाकलं, तिथे 1 नंबर मिळाला. बेळगावमध्ये आहेच, त्यानंतर रत्नागिरीमध्ये, सांगलीमध्ये मिळत होता जवळपास, 2 नंबरला मी पोचलो. पण 1 रुपये काही लोकांनी केल्यामुळे आम्ही म्हटलं आपल्याला असली कॉम्पिटिशन जमणार नाही, कारण आम्ही पेपरच बंद करायची पाहिजे. पण काय, काही वृत्तपत्रात
जी जीवघेणी मारामारी सुरू केलेली आहे. टाइम्स ऑफ इंडिया त्याला कारणीभूत आहे. टाइम्सने जे कॉम्पिटिशन आणली ती कमी किंमत ठेवायची. अशा परिस्थितीत कर्ज बाजारी होऊन सुद्धा आम्ही चालवतो. आमचे लोक मेहनती आहेत आणि फार मेहनत घेतात, डेडिकेटेड आहेत, मिशनरी वृत्तीने काम करतात. काहीतरी दुसरे उद्योग करूया म्हणून आम्हाला दुसरे उद्योग करायची पाळी आणली. आणि राजकारणात आम्ही असा पैसा मिळवला नाही. आमचं हिशोबाईज राजकारण आहे. आम्ही खिशातले पैसे खर्च करून समाजकारण करतो. माझे वडील तेच संस्कार आमच्यावर आहे. तरुण भारत म्हणजे निर्भीडपणा, अन्यायावर प्रहार, सत्याची कास आणि समाज मूल्य जपणारे वर्तमानपत्र असे जणू समीकरणच आहे. एखादी चळवळ त्यागातून अथवा व्रतासारखी जोपासावी ती तरुण भारतनेच. सीमा लढ्यातील अग्रगण्य वृत्तपत्र म्हणून उभ्या महाराष्ट्रात ख्याती आहेच, पण अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभी राहण्याची लेखनीची ताकदही तरुण भारत बाळगून आहे. यासोबत चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याचा निडरपणाही तरुण भारतने जपला आहे. यासह अनेक प्रतिक्रिया स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने अनुभवास आल्या. जेव्हा तरुण भारत स्थापन केला तेव्हा त्यांनी दोनच उद्देश ठेवले होते, ते म्हणजे अन्यायाला विरोध आणि चांगल्या गोष्टीची पाठराखण. आणि हेच तत्व घेऊन किरण ठाकूर साहेब आणि आता आमची पुढची पिढी प्रसाद ठाकूर साहेब यांनी तोच वसा पुढे चालवलेला आहे. आणि अतिशय छोटं रोपटं 25 वर्ष लावलं होतं, आज त्याचा वृक्ष झालेला आहे. आणि सांगली जिल्ह्यात घराघरात मनामनात आणि आमच्या सगळ्या टीमला, सांगली टीमला आणि तरुण भारत टीमला अभिमानास्पद अशी हा तरुण भारतची वाटचाल आहे. आमच्या राजकीय जीवनामध्ये दररोज काहीतरी स्थित्यंतर घडत असतात, दररोज काहीतरी घटना घडत असतात. त्या घटना योग्य पद्धतीनं मांडण्याचा तरुण भारत हा प्रयत्न करतो. मग असे मंगेश मंत्रीने सांगितलं त्या पद्धतीनं ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला नक्की उचलून धरलं जातं, आणि ज्या गोष्टी समाजाच्या हिताच्या विरोध आहेत त्याच्यावरती प्रहार केला जातो. आणि अशाच प्रकारचं वर्तमानपत्राचं तत्व असलं पाहिजे. आणि ते तरुण भारतनी किरण ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जपलेलं आहे. एखाद्या व्यवसायामध्ये 25 वर्षाचा टप्पा पार करणं हे खूप मोठं काम असतं. आणि विशेषतः जो लोकांशी निगडीत असलेला जो विषय आहे तो सातत्यानं नवीन पद्धतीने मांडणं आणि तो लोकांना आवडेल असं सादर करणं ही एक चांगली कला किंवा एक वैशिष्ट्य तरुण भारतने गेल्या 25 वर्षामध्ये जपलेलं आहे. 25 वर्षापर्यंत वाटचाल एखाद्या संस्थेची वाटचाल जितकी आवड असते त्याही पेक्षा एखादं दैनिक 25 वर्ष पूर्ण करणं हे निश्चित महाकठीण असं काम आहे. कारण आपण पाहतोय की कितीतरी साप्ताहिक कितीतरी दैनिक आली आणि ती बंद देखील पडली हे आपण पाहतो. आणि अशा या सर्व या स्पर्धेच्या झंझावतामध्ये तरुण भारतचा जो विश्वास हा दिवसेंदिवस असाच वाढत जावा आणि भावी काळामध्ये एक असा सुवर्ण महोत्सवी सोहळामध्ये देखील आम्हाला निश्चितपणानं तिथं सहभागी होण्याकरता आम्हासारख्या तरुण भारतात आनंद होईल. बेळगाव, गोवा, मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा अशा एवढ्या विविध जिल्ह्यांमध्ये हे वृत्तपत्र जातं. मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन शहराचे प्रश्न वेगळे, सांगलीसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील शहराचे प्रश्न वेगळे, गोव्यासारख्या कोकणी आणि मराठी माणसांच्या मिश्र स्वरूपाच्या राहणीमान असणाऱ्या राज्याचे प्रश्न वेगळे. पण ह्या सगळ्या प्रश्नांचा जर का कुठं उहापोह होत असेल आणि त्याची प्रत्यक्ष बातमी जर का कुठं वाचायला मिळत असेल तर ती तरुण भारत वृत्तपत्रात वाचायला मिळते. कदाचित मामांनी एका कार्यक्रमात म्हटलेलं होतं की आम्ही किती वृत्तपत्र विकतो याचा आम्ही कधी जाहिरात करत नाही, जास्त विकायला पाहिजे म्हणून आम्ही कधीही म्हणजे नंबर वनच असायला पाहिजे विक्रीत असं आम्ही बघत नाही. पण कंटेंटमध्ये नक्कीच ते नंबर वनमध्ये असतात आणि त्यामुळे एक टार्गेट ग्रुप आहे, एक त्याचा स्वतःचा स्पेशल ऑडियन्स आहे. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे आताच्या सगळ्या वक्त्यांनी तरुण भारत हा पहिला परफॉर्मन्स त्यांच्या घरातला सकाळचा असतो हे खरी तरुणाई ही तरुण भारतच आपल्याला देत असते. परत एकदा मी तरुण भारतच्या सांगली टीमचे 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करतो. ज्या प्रकारे सांगली शहरामध्ये ज्या ज्या घटना घडल्या या 25 वर्षामध्ये
निश्चितपणे तुम्हाला सांगतो की यामध्ये तुरुंगातला सह्याद वाटा आहे. ज्या ज्या वेळी तुम्ही ज्या पद्धतीनं समाज खंडकाने ज्या घटना घडवल्या सांगली शहरामध्ये, त्यामध्ये तरुण भारत निश्चितपणे त्या त्या वेळेला ते चांगली आपली जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळात देखील तरुण भारतनं देखील या पद्धतीची चांगली कामगिरी करावी आणि निश्चितपणे करेल अशी मला खात्री आहे. आणि या ठिकाणी तरुण भारतच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त मी या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद. लोकांच्या मनात तरुण भारत या नावाबद्दल निर्माण झालेली आपुलकी आणि त्याच वेळी तितक्या दमदारपणानं वाटचाल करणारा हा बेळगावचा तरुण भारत सांगलीमध्ये आला आणि सांगली जिल्ह्यातल्या गावागावातल्या माणसांना आज तो वेळ लावून राहिलेला आहे. अतिशय दमदारपणानं आणि ग्रामीण जीवनाशी एकरूप होऊन तिथल्या तरुण भारतचं काम चालवलेलं आहे. गेल्या 25 वर्षातील तरुण भारत परिवाराच्या चांगल्या कार्याची जणू ही पोच पावतीच. चांदोली ते उमदी आणि कडेगाव ते म्हैसाळ अशा उभ्या आडव्या पसरलेल्या सांगली जिल्ह्यातील वाचकांनी सहभाग नोंदवत स्नेह मिळाव्याचा आनंद द्विगुणित केला. घरकुल प्रदर्शन 2018 जो व्यवसाय दक्ष त्याचा घरकुल प्रदर्शनात कक्ष. घरकुल मध्ये स्टॉल उद्योगाची वाढ कमाल. स्टॉल बुकिंग साठी संपर्क साधा